वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षांवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नियमित कारवाई सुरू आहे. मागील 6 महिन्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 1244 रिक्षा चालक दोषी आढळून आले. यामध्ये 4 प्रवासी नेणाऱ्या 405 रिक्षांचा समावेश आहे. मात्र ठाण्यात या कारवाईमध्ये एकही चलद मीटर असलेली रिक्षा सापडली नाही. या कारवाईमध्ये सुमारे 32 लाखाचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जादा प्रवासी भाडं, जलद मीटर भाडं नाकारणं, उद्धट वागणं इत्यादी प्रकारच्या तक्रारी रिक्षा चालकांविरुद्ध ठाणे RTO कार्यालयामध्ये नेहमी प्राप्त होत असतात. त्यानुसार ही कारवाई केली गेली. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये RTO अधिकाऱ्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 13,338 रिक्षांची तपासणी केली. त्यामध्ये 1244 रिक्षा दोषी आढळल्या. त्यातील 987 रिक्षांची प्रकरण निकाली काढली. परवाना निलंबनाची कारवाई 208 रिक्षांवर केली आहे. याच दरम्यान या कारवाईमध्ये तडजोड शुल्क म्हणून 23,35,425 रुपये वसूल केले. तसंच 8,40,000 न्यायालयीन दंड आकारण्यात आला. या कारवाईमध्ये 137 जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षांवर केसेस करण्यात आल्या. तर 4 प्रवासी नेणे 405, भाडं नाकारणं 46, उद्धट वर्तन 36 आणि इतर 630 अशा 1244 केसेस केल्याची माहिती RTO ने दिली आहे.